डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचे स्मारक मध्य प्रदेशातील मऊ आता डॉक्टर आंबेडकर नगर येथील भीम जन्मभूमी हे भारताचे आदर्श संविधान निर्माते विख्यात वकील आणि सामाजिक सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानावर उभारलेले एक भव्य स्मारक आहे. हे स्मारक देशभरातील अनुयायांसाठी तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. इतर आंबेडकरांच्या जन्मस्थानावर बांधले गेले जे तेव्हा मऊ छावणीचा भाग होते. स्मारकाचे उद्घाटन दोन टप्प्यात झाले. चल वास्तुविशारद ई डी निमगडे यांनी डिझाईन केले. मध्यभागी स्तूप आहे जो शांती आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. चार गोपुरांनी वेढलेले आहे. प्रत्येक गोपूर आंबेडकरांच्या आयुष्याचा वेगळा पैलू दर्शवितो. शिक्षण, सामाजिक न्याय, लोकशाही आणि धर्म. बागा आणि प्रांगण या संकुलाच्या शांततेत भर घालतात. महत्व आंबेडकरांच्या अनुयायांसाठी आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनापासून प्रेरित होणाऱ्यांच्यासाठी हे एक तीर्थस्थान आहे. वर्षभर विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. विशेषतः आंबेडकर जयंतीच्या दिवशी सामाजिक असमानतेविरुद्ध आंबेडकरांच्या संघर्षाची आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठीच्या लढ्याची आठवण करून देतो. स्मारक इंदूर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. भीम जन्मभूमी स्मारक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानावर बांधलेले एक भव्य स्मारक आहे. बौद्ध वास्तुकलेच्या प्रेरणेने स्तूपाच्या आकारात बांधलेले हे स्मारक दोन मजली आहे. पहिला मजला मुख्य जन्मस्थळ हॉल म्हणून ओळखला जातो तर दुसरा मजला ध्यान हॉल म्हणून ओळखला जातो. स्मारकाची एकूण उंची 65 फूट आहे जी आंबेडकरांच्या वयाशी साधर्म्य दर्शवते. स्मारकात बाबासाहेबांचे एकूण 3 पूर्णाकृती ब्रॉन्झचे पुतळे आहेत. प्रवेशद्वारावरील 14 फुटांचा पुतळा 2008 स्थापन करण्यात आला. तळमजल्यावरील मुख्य हॉलमध्ये दीक्षाभूमी स्मारकाची प्रतिकृती केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. याच ठिकाणी आंबेडकरांचा जन्म झाल्याचे मानले जाते. या हॉलमध्ये बाबासाहेबांच्या जीवनपटाचे चित्रण करणारे 46 धातूंचे भित्तीचित्रे, खुर्चीत बसलेल्या स्थितीत आंबेडकरांचा दुसरा पुतळा आणि त्यांच्या बाजूला रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा देखील आहे. वरील मजल्यावरील ध्यान हॉलमध्ये चित्र प्रदर्शन आणि आंबेडकरांचे धम्मदीक्षा ग्रहण करतानाचे चित्रण आहे. या चित्रात तथागत बुद्ध, बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणारे भदंत, चंद्रमणी आणि स्वतः बाबासाहेब यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. येथे लोक ध्यान करतात. प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती भीम जन्मभूमी अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत आणि त्याच्यावर एक मोठे अशोकचक्र कोरलेले आहे. स्मारकाच्या समोर डावीकडे आणि उजवीकडे 2 आणि शीर्षभागावर असे 1-3 पंचशील ध्वज, बौद्ध ध्वज लावलेले आहेत. तळमजल्यावर बाबासाहेबांच्या जीवनपटाचे चित्रण करणारे 46 धातूंचे भित्तीचित्रे आणि वरच्या भागात चित्र प्रदर्शन आहे. विहाराच्या मागे ट्रस्टच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या अस्थी ठेवल्या आहेत. देशभरातून येणारे अनुयायी या अस्थींसमोर नतमस्तक होतात. आंबेडकरांच्या जन्मदिनी आणि महापरिनिर्वाण दिनी या अस्थी स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ ठेवल्या जातात. स्मारकाला एकूण 24 खांब आहेत जे अशोकचक्राचे आऱ्यांच्या संख्येनुसार असून सामाजिक संदेश देतात. अधिक माहिती स्थान डॉक्टर आंबेडकर नगर पूर्वी महू मध्य प्रदेश. उद्घाटन 14 एप्रिल 1991. वास्तुकला बौद्ध स्तूप. उंची 65 फूट. मजले 2. प्रवेश मोफत. हे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला आणि कार्याला समर्पित आहे आणि हे एक महत्वपूर्ण ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे.